स्वाद मराठी रेस्टॉरंटचे भव्य उद्घाटन पद्मश्री दादाई दाते यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. महेंद्र खैरे यांच्या या रेस्टॉरंटचे उद्घाटन थाटामाटात पार पडले. कोकणी, पंजाबी, चायनीज, तंदुरी, पुणेरी मिसळ, पिझ्झा अशा अनेक पद्धतीचे जेवण आता दापोलीकरांना चाखता येणार असल्याची माहिती महेंद्र खैरे यांनी दिली. श्री महेंद्र खैरे यांनी दापोलीमध्ये स्वाद मराठी नावाचं एक हॉटेल सुरू केलं आहे. सामान्यतः मराठी मनुष्य हा उद्योजकापासून जरा दूर असतो, उद्योजक कमी असतो, परंतु स्वतः उद्योजक याचं प्रत्यक्ष व्यवहारात आणण्याचं काम महेंद्र यांनी केलेलं आहे आणि मराठी माणसाला त्याची गरज आहे. आज अत्यंत आवश्यक असणारा हा उद्योग, त्यामध्ये मराठी मनुष्य पुढे येणं ही काळाची गरज आहे. ते काम महेंद्र यांनी केलेलं आहे. त्यांच्या या हॉटेलचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आणि त्यांना भरभरून शुभेच्छा देतो त्यांच्या भविष्यकाळाचा. धन्यवाद. आज दापोलीकरांच्या सेवेसाठी, खाद्यप्रेमींसाठी स्वाद मराठी हे रेस्टॉरंट आपण घेऊन आलो आहोत. यामध्ये आपण व्हेज, नॉनव्हेज थाळी, स्पेशल मच्छी थाळी, त्याच्यामध्ये सुरमई, पॉम्प्रेट, कोळंबी, बांगडा, त्याच्यानंतर लोकल पदार्थ, अगदी व्हेजमध्ये कोथिंबीर वडी, फणसाची भाजी, ओल्या काजूची भाजी, त्यानंतर उसळ, पुरणपोळी, मोदक, असे सर्व जे लोकल पदार्थ छान असे मिळतात ते सर्व पदार्थ आजपासून तुम्हाला दापोलीमध्ये या स्वाद मराठी रेस्टॉरंटमध्ये मिळणार आहे. तसेच दापोलीकरांसाठीच खास इंडियनमध्ये आणि चायनीजमध्ये तसेच तंदुरी कबाब आणि खूप सारं पिझ्झा, बर्गर, मॉकटेल्स असं सर्व काही दापोलीमधील सर्व खाद्यप्रेमींसाठी घेऊन येत आहोत. खाद्यप्रेमींसाठी आपण रुचकर आणि चविष्ट असे पदार्थ देणारच आहोत, पण त्यासोबतच आपण गेस्टसाठी फ्री वायफाय, त्यानंतर दापोलीच्या परिसरामध्ये 5 किलोमीटरमध्ये फ्री होम डिलिव्हरी, तसेच लहान जे गेस्ट आहेत किंवा जे माझ्याकडे येणारे गेस्ट आहेत ज्यांचं लहान बाळ आहे, 2 वर्षाखाली लहान बाळासाठी मोफत दूध आणि फर्स्ट एड बॉक्स आणि भरपूर काही गोष्टी आपण त्याच्यामध्ये ज्या ॲडव्हान्स आपण गेस्टसाठी कॉम्प्लिमेंटरी देणार आहोत. तर या संधीचा सर्वांनी लाभ घेऊन आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी द्यावी अशी मी दापोलीकरांना विनंती करतो.